नमस्कार, या ॲक्टिव्हिटीचे नाव आहे द डान्सिंग ॲक्रोबॅट. हे पहिल्या इयत्तेच्या मुलांसाठी उपयुक्त आहे. इथे एक पेपर टेम्पलेट आहे, काही स्टिक्स आहेत आणि या उपक्रमासाठी आपण कॉमन स्टेशनरी बॉक्समधून स्टॅपलर, कात्री, सेलोटेप वगैरे घेणार आहोत. तर प्रथम मी या टेम्पलेटमधले काही आकार कापून वेगळे करून घेतलेले आहेत आणि स्टॅपलरच्या सहाय्याने ते एकमेकांना अशा पद्धतीने जोडूनही घेतलेले आहेत. स्टॅपलर वापरल्याने हे आकार एकमेकांना अशा पद्धतीने जोडलेही जातात आणि त्यांची अशी छान मूव्हमेंटही होऊ शकते. तर आता हे काहीसे असे दिसत आहे. आता शेवटी आपल्याला फक्त या स्टिकशी जोडायचे आहे. ते मी सेलोटेपच्या सहाय्याने हे यातील एका स्टिकशी जोडणार आहे. अशा पद्धतीने ह्याच्या मागील बाजूस ही स्टिक ठेवून आपण हे असे जोडू शकतो. तर आपली डान्सिंग ॲक्रोबॅट तयार आहे. आपण पाहू शकता की हे मी आता अशा पद्धतीने फिरवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की ही डान्सिंग ॲक्रोबॅट कशा पद्धतीने नाचत आहे. हे टॉय वापरून तुम्ही मुलांना ह्युमन बॉडीमधील मुवमेंट्सबद्दल सांगू शकता की कसे आपले जॉईंट्स आपल्या हातापायांची हालचाल करण्यास आपली मदत करतात. ही एक खूपच सोपी ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्ही मुलांना घरून करून आणायला देखील सांगू शकता. यासाठी त्यांना फक्त कार्ड पेपर किंवा एखाद्या जुन्या मासिकाचे कव्हर आणि एखादी स्टिक लागेल. स्टॅपलर नसल्यास मुले धागा देखील वापरू शकतात. तर आशा आहे की हे टॉय तुम्हाला नक्कीच आवडले असेल. पुन्हा भेटूयात अशाच एका गमतीशीर प्रयोगासहित. धन्यवाद.